नाही काय हो काय झालं अहो एक वाईट बातमी आहे काय झालं विजयराव घर सोडून गेले विजय आलाय का तुमच्याकडे नाही इकडे नाही आले तात्या आमच्या विजयला पाहिलात का कुठे नाही इथे बसलायस सगळे तुला गावभर शोधतायत विजय माझ्या बरोबर घरी चल सगळे तुझ्या काळजीने कासावीस झाले मी नाही येणार हे बघ तू चुकलास म्हणून आई चिडलेन तुझ्यावर तेच तुम्हाला सगळ्यांना नेहमी मीच चुकीचा वाटतो मग मी कशाला येऊ घरी त्या सावीलाच ठेवा तुमच्या बरोबर मी नाही येणार आहे घरी विजय अरे काय बोलतोयस तू हे चल घरी माझ्या बरोबर एकदा सांगितलं ना मी नाही येणार म्हणून आधी त्या सावीचा काहीतरी करा मगच मी घरी येईन विजय हा काय हटवारीपणा चालवलास माझ्या बरोबर घरी चल दादा जबरदस्ती करू नकोस माझ्यावर नाहीतर इथून देखील मी लांब पळून जाईन का लांब की परत कधीही सापडणार नाही मायाजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं सगळं दळून झालं आता तरी मी शाळेत जाऊ शकते ना करतेस ग इथं आणि अशी गपचूप काय शिरतेस घरात चोरासारखी नाही ते मला सावीचं कळलं काय कळलं तुला तुझ्या सावीबद्दल आम्ही सगळे खूप त्रास देतो तिला ओ नाही एक तर विधवा मुलगी आमच्या गळ्यात मारली माझ्या विजयच्या आयुष्याचं वाटोळ केलं तुम्ही माझ्या सावीच्या हातनं खूप मोठी चूक झाली मी क्षमा मागते तुमची मोठ्या मनानं तिला क्षमा कर खर तर झालेल्या चुकीबद्दल तुझ्या मुलीनं आमची क्षमा मागायला हवी पण मुलांच्या चुका नेहमी आई वडिलांनीच पदरात घ्यायच्या असतात तेव्हा तुझ्या मुलीची चूक म्हणून तू आमच्या समोर गुडघे टेकून आमची क्षमा मागायला हवीस <स्थ�>
टेकून क्षमा मागाव्या अशीच जर तुमची इच्छा असेल तर तेही करेन मी. मी हात सोडते तुमच्या पुढे. मी जर काहीच चूक केली नाहीये तर क्षमा का मागायची? आईलाच कशी अगोचर लेख आहे तुझी. अजूनही तिला तिची झालेली चूक मान्य नाही. सावे तू गप्प बस बघू. मायाजी अक्षवंत आई विजय सापडला. हो का? कुठे आहे तो? सोमेश्वराच्या मंदिरात आहे. पण घरी यायला तयार नाहीये तो. का? त्याला मी खूप समजावलं पण तो हट्ट धरून बसलाय की सावीचं काहीतरी करा. ते माझ्यामुळे रागावून गेलेत ना. मग मीच त्यांना परत आणते. आहो मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर रागवलाय पण हा राग तुम्ही घरच्यांवर का काढताय? सगळे तुमची वाट बघताय. चला ना घरी. मला काही एक ऐकायचं नाही तुझं. तू जा इथून. मी चुकली असं वाटतंय ना तुम्हाला? मग मी तुम्हाला शब्द देते. यापुढे तुम्ही जसं म्हणाल तसंच मी करेन. माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही. आधी शब्द देशील मग फिरवशील? नाही हो, नाही फिरवणार. तुम्ही जसं सांगाल तसं वागेल. आता तरी घरी चला. घरी माई आजी आल्यात. त्या सुद्धा वाट बघतायत तुमची. तू नुसतं सांगून भागणार नाही. आता जे म्हणालीस तेच पिंडीवरचा बेल उचलून म्हण. शपथ घे. गरज ऐकेन तू. ठीक आहे, मी शपथ घ्यायला तयार आहे. Thank you.
बाण, घे शपथ. पुढे मी शिकायला जाणार नाही. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की बघा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.